सुप्रभात मुलांनो, मराठीच्या आजच्या या क्लासमध्ये मी मॅक्सिना टीचर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मागच्या मराठीच्या क्लासमध्ये आपण धडा दुसरा माझा अनुभव पाहिला. त्यामध्ये रिमाच्या भावाने आपला मामाच्या गावाला जाताना आगगाडीतला अनुभव व मामाच्या गावी त्याला आलेला अनुभव मांडलेला आहे. आज आपण मराठीची पुढची कविता पावसाला पावसाला पाहणार आहोत. या कवितेची कवी गोविंद विनायक करंदीकर म्हणजेच विंदा करंदीकर आहेत. ते मराठीतील प्रसिद्ध कवी, लेखक व समीक्षक होते. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. पावसाला पावसाला या कवितेत त्यांनी अचानक आलेल्या पावसाचे वर्णन केले आहे. मुलांनो, आता कोणता ऋतू चालू आहे? पावसाळा, वर्ष ऋतू. आपल्याला माहिती आहे की वर्षा ऋतू सुरू होण्याअगोदर आपण सर्व पावसाची तयारी करत असतो. पावसाळ्यात पाऊस पडतो तेव्हा आपण त्याचं आनंदाने स्वागत करतो. परंतु वर्षा ऋतू व्यतिरिक्त इतर वेळेला जेव्हा अचानक पाऊस येतो त्यावेळेला सगळ्यांची कशी तारांबळ उडते त्याचे वर्णन पावसाला पावसाला या कवितेत कवीने केलेले आहे. मुलांनो, मी कविता प्रथम वाचते, नंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करते. कविता तिसरी पावसाला पावसाला. कवी विंदा करंदीकर. पाऊस आला पाऊस आला, ऐन दुपारी विजा चमकल्या. कडाड कडकड घणाण वारा, जिकडे तिकडे गारा गारा. पाऊस आला पाऊस आला, दिवाळीतला खचला किल्ला. भुंकत सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री. पाऊस आला पाऊस आला, उशीर त्यातच हा घोटाळा. बाबा गेले करीत चडफड, आजीचेही भिजले पापड. पाऊस आला पाऊस आला, आम्ही केला एकच गिल्ला. हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी. पाऊस आला पाऊस आला, ऐन दुपारी विजा चमकल्या. कडाड कडकड भणाण वारा, जिकडे तिकडे गारा गारा. तर मुलांनो, ऐन दुपारी, ऐन दुपारी म्हणजे भर दुपारी. एकदम आपल्याला माहिती आहे की भर दुपारी खूप कडक ऊन असते, खूप प्रखर ऊन असते, आणि अशा वेळेला आकाशात अचानक विजा चमकायला सुरुवात होते. विजांचा कडकडाट होतो, कडाड कडकड असा आवाज करत त्या विजा चमकायला लागतात, जोराचा आवाज होतो. आपल्याला माहिती आहे की पावसाळ्यात आपण पाहतो की जेव्हा आकाशात विजांचा कडकडाट होतो तेव्हा खूप जोरात आवाज होत असतो, आणि त्या आवाजामुळे सर्वजण घाबरून जातात. एवढ्या जोरात सुद्धा कधी कधी आवाज त्या विजांचा होत असतो, त्या विजांचा कडकडाट होत असतो. तर कडाड कडकड असा आवाज करत त्या विजा आकाशामध्ये चमकायला लागल्या. भणाण वारा, भणाण वारा म्हणजे भयभीत करणारा वारा, आणि वारा सुद्धा एकदम जोराने वाहू लागला, आणि तो वारा सुद्धा वारा पाहून भीती वाटू लागली. जिकडे तिकडे गारा गारा. गारा गारा म्हणजे काय? तर आकाशातून पडणारे बर्फाचे लहान गोळे, हेलस्टोन्स ज्याला म्हणतात. तर त्या गारा आकाशातून पडायला लागल्या. पाऊस आला पाऊस आला, दिवाळीतला खचला किल्ला. भुंकत सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री. दिवाळीतला खचला किल्ला म्हणजे मुलांना तुम्हाला माहिती असेल की गावामध्ये काही ठिकाणी छोटी मुलं जी असतात ती मातीपासून दिवाळीमध्ये किल्ला तयार करतात. किल्ला म्हणजे फोर्ट. आणि हा पाऊस येतो त्या दिवाळीच्या वेळेला, आणि त्यामुळे त्या पावसामुळे तो त्यांचा किल्ला जो असतो तो खचतो. खचणे म्हणजे ढासळणे, तो खाली खाली जाणे, तो एकदम कोलॅप्स होऊन जातो. आणि
भुंकत सुटली सगळी कुत्री आजोबांनी शिवली छत्री. भुंकत सुटली सगळी कुत्री म्हणजे अचानक पाऊस येतो दुपारच्या वेळेला, विजांचा कडकडाट होतो, भणाण वारा सुटतो आणि त्यामुळे ते कुत्रे सगळे घाबरून जातात आणि काय करावं त्यांना सुचत नाही आणि म्हणून सगळी कुत्री जी असतात ती भुंकत सुटतात, भुंकायला सुरुवात करतात. आजोबांनी शिवली छत्री. आजोबा, आजोबा म्हणजे कोण? तर आपले वडिलांचे वडील, ग्रँडफादर. तर त्यांची छत्री जी होती ती मोडलेली होती, फाटलेली होती आणि त्यांनी तशीच ठेवली होती. परंतु आता अचानक पावसाला सुरुवात झाल्यामुळे त्या पावसामध्ये आपला टिकाव धरण्यासाठी, त्या पावसापासून आपले संरक्षण करण्यासाठी त्यांनी आपली ती मोडलेली छत्री, फाटलेली छत्री शिवून घेतली. पावसाला पावसाला उशीर त्यातचा घोटाळा. बाबा गेले करीत चडफड आईचेही भिजले पापड. उशीर म्हणजे विलंब. बाबांना ऑफिसमध्ये जायला, कामावर जायला आधीच उशीर झाला होता आणि त्यामध्ये पाऊस आल्यामुळे खूप त्यांचा घोटाळा झाला, गडबड झाली, त्यांची खूप धांदल उडाली. काय करावे ते सुचेना. बाबा गेले करीत चडफड. चडफड म्हणजे चिडचिड करणे, राग करणे आणि त्यामुळे त्यांना खूप राग येतो आणि रागाने ते चडफड करत, चिडचिड करत ते ऑफिसला, कामावर निघून जातात. आईचेही भिजले पापड. तर मुलांना दुपारच्या वेळेला खूप कडक ऊन असते, प्रखर ऊन असते आणि त्यामुळे त्या उन्हामध्ये आईने पापड बनवलेले होते आणि ते सुकत घातले होते. परंतु अचानक जेव्हा विजांचा कडकडाट होतो, भणाण वारा सुटतो आणि लगेच पावसाच्या धारा आकाशातून पडायला सुरुवात होते आणि त्यामुळे आईने ते पापड उचलायच्या अगोदरच आईचे पापड त्या पावसामुळे भिजून जातात, पाण्याने भिजून जातात. पावसाला पावसाला आम्ही केला एकच गिल्ला. हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी चला पळा शाळेला सुट्टी. आणि पाऊस आल्यामुळे, जोराचा पाऊस आल्यामुळे शाळेत सगळ्या मुलांनी खूप गिल्ला केला. गिल्ला करणे म्हणजे खूप आवाज करणे, गोंधळ करणे, कारण तो पाऊस हा अचानक आला होता आणि त्या मुलांना सुद्धा एकदम समजत नाही काय करावे की आता एवढा जोराचा पाऊस चालू झालेला आहे आणि ते तयारीनिशी आलेले नव्हते कारण तो पावसाळ्याचे दिवस नव्हते तर अचानक आलेला पाऊस होता आणि त्यामुळे मुलांनी सुद्धा खूप गिल्ला करायला सुरुवात केली, गोंधळ करायला, आवाज करायला सुरुवात केली आणि म्हणून हसत म्हणायला मॅडम कुट्टी. कुट्टी हे त्यांच्या मॅडमचं नाव. चला पळा शाळेला सुट्टी आणि म्हणून त्यांच्या मॅडमने त्यांना शाळेला सुट्टी दिली आणि त्यामुळे सगळे मुले खूप खुश होतात आणि आनंदाने ते आवाज करत आनंदाने आपापल्या घरी परततात. तर अशा प्रकारे मुलांनो या कवितेमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात कोणता बदल झाला, तसेच आई, बाबा व मुले यांची कशी तारांबळ उडते त्याचे मजेदार वर्णन या कविते कवीने केलेले आहे. तर आता ही कविता मी तुम्हाला गायनामध्ये बोलून दाखवते. पाऊसाला पाऊसाला ऐंदुपारी विजा चमकल्या, कडाड कडकड भणाण वारा, जिकडे तिकडे गारा गारा. पाऊसाला पाऊसाला दिवाळीतला खचला किल्ला, भुंकत सुटली सगळी कुत्री आजोबांनी शिवली छत्री. पाऊसाला पाऊसाला उशीर त्यातच हा घोटाळा, बाबा गेले करीत चडफड आईचेही भिजले पापड. पाऊसाला पाऊसाला आम्ही केला एकच गिल्ला, हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी चला पळा शाळेला सुट्टी. तर मुलांनो अशा प्रकारे तुम्ही ही कविता गाण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि या कवितेच्या नोट्स मी नंतर तुम्हाला पाठवीन, त्या तुम्ही नोटबुकमध्ये कम्प्लीट करायच्या आहेत. तोपर्यंत सुरक्षित रहा, घरातच रहा. धन्यवाद.